आणि आता बघूयात सविस्तर बातम्या. मारेगाव पोलीस ठाण्यातील जमादार राजू कडमेते यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुडमेते हे शनिवारी आजारी होते व रविवारला त्यांना दवाखान्यात न्यायचे होते. मात्र मारेगावच्या ठाणेदारांनी फोनवर निरोप देऊन ड्युटीवर बोलवल्यामुळे व त्यांच्याकडे बीट नसताना व ऑफिसची ड्युटी असताना अतिरेकी आरोपीला रात्री 12 वाजता गैरजमानीपात्र पकड वॉरंट बजावण्यासाठी विनाशस्त्र पाठविल्यामुळे आपल्या पतीचा नाहक जीव गेला असा गंभीर आरोप राजेंद्र कुडमेते यांच्या पत्नी माया कुडमेते यांनी केला. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. या घटनेची गंभीर दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याने त्यांच्या सूचनेवरून आपली भेट असल्याचे तिवारींनी सांगितले. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कुडमेते यांचे बंधू पोलीस उपनिरीक्षक धनराज बाजीराव कुडमेते मुलगा पंकज उपस्थित होते. त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. रविवारी 25 नोव्हेंबरला ही घटना झाली. मात्र 2 डिसेंबर पर्यंत पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी साधी भेट दिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय गृहराज्यमंत्री 3 वेळा घरासमोरून गेले मात्र घरी का आले नाही असा सवालही केला. आरोपीला पकडून त्याला फाशीची शिक्षा द्या. एकुलता एक मुलगा पंकज याला त्यांच्या जागी तात्काळ नियुक्त करा व राजेंद्र कुडमेते यांना शहीदाचा दर्जा देत निष्पाप मृत्यूसाठी नोकरीवर असताना बलिदान झाल्यामुळे कुटुंबाला 1 कोटीची मदत देण्यात यावी अशी मागणी माया कुडमेते यांनी यावेळी केली. त्यांच्यासोबत गेलेले 5 पोलिसांमधून 5 पोलीस गाडीतच का बसून होते व नंतर पळून का गेले, त्यांना एकही शस्त्र का दिले नाही, ठाणेदार मारेगावला झोपत का राहिले, आजारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला जबरीने सकाळी जातो अशी विनंती असताना का जबरीने पाठविले असा गंभीर सवालही माया कुडमेते यांनी यावेळी केला.